नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. लातूर विभागीय मंडळाची 12वी निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात, कॉपी प्रकरणाची चौकशी पूर्णत्वाकडे, 10वीच्या उत्तरपत्रिका संकलनाचे काम पूर्ण. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी व 12वीच्या निकालासंदर्भातली ही अपडेट आहे, दैनिक लोकमत या वृत्तपत्रात आलेली, ती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. बघूया या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे ते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2020 घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेच्या निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लातूर मंडळाच्या वतीने अंतिम अहवाल राज्य मंडळाकडे पाठवला जाणार आहे. तर 10वीची प्रक्रियाही पूर्णत्वाकडे आहे. 12वी परीक्षेसाठी लातूर मंडळाकडे 91,584 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. यामध्ये लातूर, उस्मानाबाद आणि लातूर या 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. कला शाखेतील 36,530, वाणिज्य शाखेतील 11,822, विज्ञान 38,219, तर MCVC शाखेच्या 5,013 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. उत्तरपत्रिका तपासणी आणि संकलनाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच गैरमार्ग प्रकरणाची चौकशीही पूर्ण झाली आहे. मंडळाच्या वतीने अंतिम अहवाल राज्य मंडळाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर राज्यस्तरावरून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. 10वीसाठी लातूर जिल्ह्यातील 43,001, उस्मानाबाद जिल्ह्यातील 24,515, तर नांदेड जिल्ह्यातील 50,772, अशा 118,288 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. उत्तरपत्रिका संकलन पूर्ण झाले असून, त्यामुळे मंडळाच्या वतीने 10वीच्या निकाल प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक शिक्षकांना 10वीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी मिळाल्या नव्हत्या. परिणामी उत्तरपत्रिका तपासणीचे काम मंदावले होते. शिथिलता मिळाल्याने मुख्याध्यापकांमार्फत शिक्षकांना उत्तरपत्रिका पोहोच करण्यात आल्या. परिणामी 12वी आणि 10वीच्या सर्व उत्तरपत्रिका मंडळाला प्राप्त झाल्या असून, त्यावर पुढील नियोजन केले जात आहे. 10वी 12वीचे 2,00,000 विद्यार्थी. लातूर विभागीय मंडळाकडे 10वी 12वीच्या 2,00,000 विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. यामध्ये 12वीसाठी लातूरमध्ये 36,445, उस्मानाबादमध्ये 16,418, नांदेडमध्ये 38,721, तर 10वीसाठी लातूर 43,001, उस्मानाबाद 24,515, नांदेडमध्ये 50,772 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विभागीय मंडळाकडून 10वी 12वी निकालासंदर्भात अंतिम अहवाल तयार करून राज्य मंडळाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर राज्य मंडळाकडून निकालासंदर्भात घोषणा होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन होते, त्यामुळे 10वी 12वीचा निकाल प्रक्रियेला गती मिळू शकली नव्हती. राज्य मंडळाकडून निकालाची तारीख संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपाची ही 10वी व 12वीच्या निकालाच्या संदर्भातील एक लेटेस्ट अपडेट होती, ती आपल्यासाठी घेऊन आलो होतो. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.